कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील ग्रामसेवक अधिकारी बोरसे भाऊसाहेब यांनी बहादरपूर येथे 5 ते 6 वर्ष काम केले. त्यांची दुसरा जिल्हा बदली झाल्यामुळे गावाचे सरपंच ग्रामपंचायतच्या वतीने बोरसे भाऊसाहेब यांचा निरोप समारंभ घेऊन चांगले कामाची चांगली पावती म्हणून सरपंच सुनीता रहाणे, चेअरमन रामदास रहाणे, उपसरपंच गोपीनाथ रहाणे, माजी सरपंच कैलास रहाणे, डॉक्टर रहाणे, माजी उपसरपंच गंगाधर रहाणे यांच्या हस्ते ग्रामसेवक अधिकारी बोरसे भाऊसाहेब यांचा सत्कार करण्यात आला. माजी सरपंच कैलास रहाणे पुढे म्हणाले की आपल्या गावात ग्रामसेवक अधिकारी बोरसे भाऊसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे गेली 5 ते 6 वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली, त्यामुळे आपण त्यांचा सत्कार केला, त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो. गावात जे सार्वजनिक काम असतील, स्मशानभूमीचा वॉल कंपाऊंडचं काम असेल, प्राथमिक शाळेतील वॉल कंपाऊंडचं काम असेल, दशक्रियाविधी शेडचं असेल, ग्रामपंचायत कार्यालय असेल, रस्त्यातील गावातील काँक्रिटीकरणाचे रस्ते असतील, सर्व कामामध्ये शासकीय नियमाला धरून अतिशय उत्कृष्ट प्रकारचं काम या ठिकाणी भाऊसाहेबांनी 6 वर्षाच्या कालखंडामध्ये केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने गावाने एक मोठा सत्कार त्यांचा गावामध्ये करण्यात आला. या ठिकाणी मौजे बहादरपूर हे गाव आवर्षण प्रवर्षण भागातील गाव असून दुर्लक्षित तालुक्यातील या ठिकाणी ग्रामीण भागातील एक गाव, खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये आगळावेगळा ठसा या गावाचा उमटलेला आहे. सार्वजनिक कामामध्ये वृक्ष संवर्धनाचं काम असेल, इतरही कोणते काम असतील, या कामामध्ये या ठिकाणी बहादरपूर नेहमी आघाडीवर असतं आणि शासकीय योजनेमध्ये सुद्धा तालुक्यामध्ये क्रमांक 1 गाव या ठिकाणी बहादरपूर आहे. जवाहर योजनेअंतर्गतच्या विहिरी असतील, घरकुलं असतील, रस्ते असतील, सगळ्याच कामामध्ये या ठिकाणी बहादरपूरनं आगळा वेगळा ठसा तालुक्यामध्ये उमटवला आहे आणि ते उमटत असताना खऱ्या अर्थाने सरपंचांना चांगल्या प्रकारचं सहकार्य ग्रामसेवक भाऊसाहेबांनी केलं. ग्रामसेवक अधिकारी बोरसे पुढे म्हणाले, बहादरपूर गावने जो माझा सत्कार केला तसेच माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ग्रामपंचायत बहादरपूरतर्फे जो माझा निरोप समारंभ माझा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत कमिटीचे आभारी आहे. या 6 वर्षाच्या कार्यकाळात माझ्याकडून जी चांगली कामं झाली त्याच्यामुळेच माझा हा सत्कार करण्यात आला. कारण शासकीय कर्मचारी काम करत असताना शासकीय नियमात एखादं काम बसून गावात जास्तीत जास्त लोकांचे काम करण्याचा व ग्रामीण भागातील गरीब लोकांचे जीवन उंचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि 6 वर्षाच्या कार्यकाळात मी तो प्रामाणिकपणे केला, त्याच्यामुळेच आज गावकऱ्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. सदर प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मनीषा खकाळे, अनिता जोरवेकर, जयश्री पाडेकर, परिघाबाई रहाणे, कविता रहाणे, मनीषा खकाळे, विजय रहाणे, खंडू रहाणे, वामन रहाणे यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब चिमन रहाणे यांनी केलं तर आभार उपसरपंच गोपीनाथ रहाणे यांनी मानले. विजन प्लस न्यूजसाठी विनोद जवरे, कोपरगाव.